493 इन अनदर 5 इयर्स हरवळ्यांक आसा ताका एप्रुवल दिल्ले आसा एक्सपांशन. सेकेंड प्रोजेक्ट इज एन इंडिक्वा साइंटिफीक विच इज एन फूड प्रोसेसिंग युनिट विच इज अ न्यू युनिट एंड इट इज अ प्रोजेक्ट इज अ ग्रीन कॅटेगरी प्रोजेक्ट. तेजेरी लँड आमचे कडेन वेर्णा हांगासर मागला. इनवेस्टमेंट इज अ 5 crores. जॉब पोटेंशियल इज एन 70. इट इज एरिया इज अ 5000 square meters. एप्रुवल दिल्ले आसा. थर्ड वन इज एन टुलीप डायग्नोस्टीक प्रायवेट लिमिटेड. इट इज अ एक्झिस्टींग टुलीप डायग्नोस्टीक लिमिटेड इज आमच्या एक्सपांशना खातीर तेंच्यांनी मागलेले आसा आनी इट इज इन द वेर्णा. तेंच्यांनी एडिशनल एक्सपांशन जे आसा पळय न्ही 2.77 crores. 3 प्रोजेक्ट आसा तेंचे. वेगवेगळे डायग्नोस्टीक फिल्डान ते आनीक इनवेस्टमेंट गोंयांत करपाक सोदता. सो डेट तेंकां आमी क्लियर कट परमिशन्स दिल्ली आसा सगळीं. इट इज इनवेस्टमेंट इज अनदर प्रोजेक्ट इज अ 36 crores rupees विथ अ जॉब पोटेंशियल ऑफ द 180. थर्ड इज एन देर इन्वेस्टमेंट इज एन 8.92 crores. जॉब पोटेंशियल इज अ 179. इन सेम विदीन अ 5 इयर्स आनी आसा ते वेर्णा हांगासरूच तेंच्या एक्झिस्टींग प्लॉटांत ते एक्सपांशन करता. इम्पेरियल डिस्टलरी प्रायवेट लिमिटेड तेंच्यांनी एक्सपांशन मागला. एट प्रेजेंट तेंचे मॅन्युफॅक्चरींग युनिट कुंडे हांगासर आसा. इट इज अ इन्वेस्टमेंट ऑफ द 48 crores. जॉब पोटेंशियल इज एन 447. पावरलँड एग्रोटेक एग्रोट्रॅक्टर व्हिकल प्रायवेट लिमिटेड इज अ गोवन प्रोजेक्ट स्टार्टअप म्हणून गोंयांत तेंच्यांनी सुरवात केल्लो. तांच्यांनी एट प्रेजेंट इज इन्वेस्टमेंट इज 50 crores आनी जॉब पोटेंशियल इज अ 998. ओके, तेंच्यांनी लँड आमचे कडेन वेर्णा मागल्या. ताका प्रोजेक्टाक एप्रुवल दिला. इट इज अ गोवन स्टार्टअप म्हणून तेंच्यांनी सुरवात केली. एरिया फॉर देम इट इज 20,000. इट इज अ बॅटरी ऑपरेटेड व्हिकल्स. इवन दो डिफेन्सान तेंच्यो व्हिकल्स ज्यो आसा पळय न्ही तरेन व्हिकल्स सगळ्यो डिफेन्सान वापरल्यो वता. एक्सपोर्ट जाता. अदर कंट्रीज डिफेन्सान तेंच्यो व्हिकल्स सुद्दां ज्यो आसा पळय न्ही आतां पर्यंत घेतल्या. गोवन एंटरप्रिनर वेर्णा येतलो. ऑलरेडी एक्झिस्टींग युनिट तेजो वेर्णा हांगासर आसा. इट इज इलेक्ट्रिकल मिन्स एटीव्हीज बॅटरी ऑपरेट ऑल टेरेन व्हिकल्स. द लॅटराइट रिसॉर्ट. दिस प्रोजेक्ट इज एन हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट. इट इज एन 15.74 crores इन्व्हेस्टमेंट. जॉब पोटेन्शियल इज अ 335 अँड प्रोजेक्ट इज कमिंग इन एला विलेज ऑफ तिसवाडी. हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट. इट इज अ ओन लँड. ताजी स्वताची लँड आनी तो हय मिलरॉक. एनक्युबेथिकल्स प्रायवेट लिमिटेड जी फार्मास्युटिकल्स कंपनी. ताजो प्रोजेक्ट कॉस्ट इज अ 150 crores. जॉब पोटेन्शियल इज अ 426 आनी ऑलरेडी एक्झिस्टींग प्लॉट्स तेंच्या कडेन पयलीं दिल्ले आसा. त्या खातीरच तेंकां ह्या हातूरूय बी आमी हे दिला. ओके, इज देन बासफॅक्स म्हणतो बासेक्स. ओके, इट इज बासेक्स. ओके, एक्सपांशन तो. ॲट प्रेझेंट इट इज एन म्हणजे प्रोप्रायटर प्रोमोटर इज रणजित पाटील म्हणून. इट इज एन ॲट IDC काकोडा. 5.71 crores ताची हे इन्व्हेस्टमेंट आणि 318 जॉब पोटेन्शियल असा. साऊंड सिस्टीम तयार करता तो. साऊंड बॉक्सीस आणि हे ते तयार करता. ओन काकोडा एक्झिस्टींग असा आणि सांगेर हांगासर मागला एडिशनल. इन्व्हेस्टमेंट इट इज एन अप्रॉक्सिमेटली 6 crores. काकोडा असा, काकोडा असा त्याची सांगेर मागता. आयच्या GIDC बोर्ड मिटिंगेक असे वेरियस प्रोजेक्टाक एप्रुवल दिला. तितूर आमी चडशे प्रोजेक्ट हे एक्झिस्टींग तेंच्या कडेन लँड आसली तितूरूच तेंच्यांनी एक्सपांशन मागला. सगळ्या प्रोजेक्टाक आमी एप्रुवल दिला. दुसरे प्रायवेट प्रॉपर्टीत ज्यांच्यानी आपली ओन प्रॉपर्टी तांच्यांनी प्रोजेक्टा खातीर एप्रुवल मागलेले तेंकांय एप्रुवल दिला. हितूर एक प्रोजेक्ट हॉस्पिटेलिटी, एक डिस्टलरी
आणि म्हाका दिसता 5 काय 6 प्रोजेक्ट हे फार्मास्युटिकल रिलेटेड प्रोजेक्ट आशिल्ले. अशा पद्दतीन मॅक्झिमम प्रोजेक्ट गोंयकार काम करपी म्हणजे गोंयांत जॉब पोटेन्शियल वाडोवपी सगळे प्रोजेक्ट आसा आणि एकंदर हयच्या सगळ्या प्रोजेक्ट आम्ही वेलकम केला. आयपीबी बोर्ड मेंबरांनी सगळ्या प्रोजेक्टांक वेलकम करून जाता तितके बेगीन तांकां हे एक्सपान्शन आणि एडिशनल न्यू प्रोजेक्ट जे सुरू जाता ताका सातत्यात आम्ही सपोर्ट करता. टोटल प्रेस नोट जी आसा पळय न्ही, टोटल इन्वेस्टमेंट आणि टोटल हे हांव कॅल्क्युलेट करून कॉस्ट आणि ऑलटुगेदर 10 युनिट्स हॅव बीन क्लिअर्ड एंड सम ऑफ इट इज एक्सपान्शन आणि तितून स्टार्टअपय आहात लाईक पॉवर लाईन एटीव्ही ते करतात ते गोयकार आमचे विद अ टोटल इन्व्हेस्टमेंट कमिंग टू 518 crores टुडे वॉट वी हॅव क्लिअर्ड विथ अ एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल ऑफ ऑलमोस्ट 3500. फ्यू आर एक्सपान्शन, फ्यू आर न्यू, अंडरस्टूड न्ही? सो इट इज विथ बेसिक इन्व्हेस्टमेंट ऑफ 518 crores विथ एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल ऑफ 3500. सी आता तेंका आमी जेन्ना आपयता तेंका आमी स्पेसिफिकली सांगता आमचे गोंयकार भुरगे कामाक लागपाक जाय. एंड टुडे एटलीस्ट 2-3 proposals दे हॅव गिवन, एटलीस्ट 2 proposals इज मेन्शन, सो मेनी लोकल्स विल बी एम्प्लॉयड, मीन्स दे हॅव ऑलरेडी कॉन्टेक्टेड पीपल. कळ्ळें म्हाका. तुम्ही लास्ट टायम आतां पर्यंत जे की अप्रुवल तुवें जो विचारला पळय न्ही, आमचे खंयच्या खंयच्या फेजीचेर आसा आनी कितल्या जाणांनी स्टार्ट केले आनी कितल्या जाणांक एम्प्लॉयमेंट दिले हाजी डिटेल्स जी आसा पळय न्ही, तुमकां 2 दीस दी आमकां, कारण आयपीपी कडल्यान डिटेल घेता आनी विदीन 2 डेज प्रेस नोट काडटा. म्हणजे कितें जाल्लें, कोविडाच्या काळांत बऱ्याच जाणांक अप्रुवल दिल्ले, तेंचे थोडे जाणांचे स्टक जाले म्हणून उरलेले, ताज्या उपरांत म्हणजे लास्ट आमी येता 1 वर्स जाले जेंका आमी अप्रुवल दिता, ते खंयच्या फेजीर पावला. आमी अप्रुवल दिल्या उपरांत एटलिस्ट मिनिमम टू मिनिमम 1 इयर वता तेंकां आपलो प्रोजेक्ट सेटअप करपा खातीर आनी तेज्या उपरांत ते रिस्टार्ट करता. अशेंय प्रोजेक्ट आसा. पण आमी पयलींच्या आयपीबीनी, तुवें विचारला त्या प्रश्नाकूय सांगता, पयलींच्या आयपीबी बोर्डान आतां पर्यंत जितक्या अप्रुवल दिले आमी, कितल्यांनी स्टार्ट केले आनी कितल्यांनी एम्प्लॉयमेंट घेतले. आमचोय कन्सर्न तो आसा, आमकां शुअर शॉट आमकां गोंयकारांक एम्प्लॉयमेंट दिल्ले जाय, ताज्या खातीर आमी काम करता. आयपीबी कडल्यान डिटेल्स घेवन म्हाका 1-2-3 दीस दियात, चड दीस लागतले मातशे. बट आमी प्रेस नोट जो इश्यू करता, नेक्स्ट आयपीबी मिटींग नेक्स्ट आयपीबी बोर्ड मिटींग ऑल दीस डेटा दे आर गोइंग टू गीव इट टू अस. राईट, पेप्सीचो इश्यू माझ्या कडे कन्सर्न, आमचो लोकल एमएलए अँड मिनिस्टर्स त्यांनी मांडला, त्यांचे एकदा मिटींग दौरल्या, त्यांचो इश्यू सॉल्व करता. आम्ही सगळ्या फॅक्टरींक आता लोकल एम्प्लॉयमेंट दिवपाचे हेजेर स्ट्रिक्टली जे करपाक लागले आसा, तेंका लोकल एम्प्लॉयमेंट दितले. थँक्यू. हे पळय रेड कॅटेगरी इंडस्ट्रीक जरी आमी म्हणटा पळय न्ही, चुकून म्हणजे व्हेरी फ्यू इंडस्ट्रीज आमी रेड कॅटेगरीच्या हितून दिता. फॉर एक्झाम्पल आतां डिस्टलरी, एकदा डिस्टलरी रेड कॅटेगरीन दिसता, बट त्या पद्दतीन इट इज नॉट अ पोल्युटींग इंडस्ट्री. हांव डायरेक्टली ती पोल्युटींग इंडस्ट्री म्हणचो ना, तेका कॅटेगरीन जरी घातली आसत जाल्यार. आतां एडवान्स टॅक्नॉलॉजीच्या पद्दतीन जी डिस्टलरी येवपाक लागल्या, शेवटी एम्प्लॉयमेंट जनरेशन आमकां जावपाक जाय, ताच्या खातीर सरकाराचो प्रयत्न आसा. खंयच्या आमी अशा पद्दतीच्यो ज्यो इंडस्ट्रीज आसा तेंकां आतां प्रिकॉशन्स जी आसा 100% घेवपाक लायता. थँक्यू. जाले जाले, फक्त एकूच दुसरो एक इश्यू फक्त सांगता सोपयता, एनदर इश्यू ओके फक्त हेजो विशय. फक्त आनी एकूच विशय प्रेस कॉन्फरन्साक तुमकां डिक्लेर करपाचो आशिल्लो म्हणून तुमकां हांवें नांव म्हटलें. दोन मिनटां गोंय सरकार गोमंत विभूषण अवॉर्ड दर 2 वर्सांनी एकदां दिता. कोविडाच्या काळा खातीर गोमंत विभूषण अवॉर्ड हे फाटल्या 2 वर्सांचो दिवपाक शकले ना. आमी दर वर्सा गोमंत विभूषण अवॉर्ड जे दिता ते आतां पर्यंत आमी जेंका दिल्या तेंची नामावळी जर पळयत जाल्यार डॉक्टर अनिल काकोडकर सायंटिस्ट हांकां दिल्लो आसा, आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया हांकां आर्किटेक्चरा खातीर दिल्लो आसा, डॉक्टर रघुनाथ माशेलकर हांकां सायन्स ह्या फिल्डांतलो हो अवॉर्ड दिल्लो आसा, श्री लांबाट मास्करणेस लिटरेचर हातूंत दिल्लो आसा, श्री लक्ष्मण पै
आर्ट या क्षेत्र दिल्ली आसा आणि डॉक्टर प्रेमानंद रामाणी हांकां मेडिकल फिल्डांत दिल्ले आसा. आमी 19-20 आणि 21-22 ह्या दोन वर्सांचे अवार्ड दिवपाचे उरलेले. फाटले फावटी ही मिटींग 15-20 दिसां पयलीं माझ्या चेअरमॅनशिपा सकयल ही मिटींग फायनलायज जाली. हे अवार्ड सिलेक्शना खातीर वेगवेगळे मेंबर्स आसा. आतां व्हायस चेअरमॅन आमचो आर्ट अँड कल्चर मिनिस्टर आसात. वेगवेगळे सिलेक्ट करपा खातीर सगळी आठ काय णव एप्लिकेशन्स ऑल टुगेदर ह्या अवॉर्डा खातीर आशिल्ली. तातूंतले सगळे सिलेक्ट केला आसतना 19 आनी 20 खातीर आमी पद्मभूषण श्री विनायक विष्णू खेडेकर हांचें नांव गोमंत विभूषण ह्या अवॉर्डा खातीर सिलेक्ट केल्लें आसा. श्री विनायक विष्णू खेडेकर हांचे 19-20 ह्या दोन वर्सां खातीर सिलेक्ट केला. आनी त्याच बरोबर आमी हे फोक आर्ट ह्या क्षेत्रांतले आसा. 2021-22 ह्या वर्सा खातीर आमी म्युझीक ह्या क्षेत्रांत पंडीत प्रभाकर जनार्दन कारेकर हांचे नांव सिलेक्ट केल्ले आसा. हे दोनूय गोमंत विभूषण अवॉर्ड हे स्टेटहूड डेच्या निमित्तात अंदू स्टेटहूड डेचो कार्यक्रम आमी हे अवॉर्ड दिवपा खातीर करतले. ती 30 तारखे दीस स्टेटहूड डेच्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमी हे दोनूय पुरस्कार, गोमंत विभूषण पुरस्कार, गोयचे नावाजलेले पुरस्कार ज्यांना दिले वता, हे पुरस्कार 30 तारखे दीस स्टेटहूड डेच्या कार्यक्रमाच्या निमित्तात दोन्ही कार्यक्रम एकत्र करून हे अवॉर्ड दिले होते. दुसऱ्या 21-22 ओके प्रोसेस सुरू आसा. जे हांवें हेजेर एश्युरंस दिला पण द फ्लोर ऑफ द हाऊस प्रोसेस सुरू आसा. प्रोसेस सुरू जायना फुडें आमी करतले, कंप्लीट करतले. हय चल्ला. म्हणजे हांव ते कशें आसा, जो पर्यंत म्हजे बजेट एश्युरंस जे दिसा फायनल जाता पळय न्हू तेच दिसा ते हांव जाले म्हणून काल बजेटांतलो एश्युरंस मुख्यमंत्री उद्योग सरल योजना कालच्यान सुरवात केली. जेंका MSME स्मॉल स्केल्सचे इंडस्ट्रीतले जेंका लोन घेवपाक जाय त्या खंयच्याय बँका कडल्यान घेवं येता. त्याच्या खातीर 10 crores ऑफ रुपीज आमी एलोकेशन केला. बँक्स आणि कालच्या SLBCच्या मिटिंगेनुय बी हांवें डिक्लेअर्ड केला की या PMEGPच्या व्यतिरिक्त ज्यांना लोना खातीर वचूंक जाय असतात मुख्यमंत्री सरल उद्योग योजना ही त्यांच्यानी घेवची. म्हजे सरकार हे जी बजेटरी प्रॉमिसीस दिल्या ते फुलफील करपी सरकार आसा. बजेट झाल्या पासून आयज पर्यंत दिल्ली प्रॉमीस हांव एक टप्प्या टप्प्यान कंप्लीट करीत आसा. थँक्यू. ते मागीर सगळ्यांच्या उदीर सांगता.